पी एफ आय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे कर्नाटकमध्ये भाज युमोच्या कार्यकर्त्याची जी हत्या झाली त्याच्यामध्ये सुद्धा हे कनेक्शन आहे आणि अमरावतीमध्ये उमेश कोल्हेंची जी हत्या झाली संदर्भात सुद्धा दोन लोकांची चौकशी याच संघटनेच्या दोन लोकांची चौकशी एन आय एनं केलेली आहे संदर्भात बोलण्यासाठी खासदार डॉक्टर अनिल बोंडे माझ्यासोबत आहेत बोंडेजी वारंवार या संघटनेचं नाव समोर येतं आहे काय या सगळ्या संदर्भात आपली प्रतिक्रिया पी एफ आय संघटनावरून समाजकारण जरी दाखवत असली तरी सातत्याने अशा गोष्टीमध्ये दहशत हिंसाचार या गोष्टीमध्ये गुंतलेली संघटना आहे आणि दिल्लीमधली दंगल असो किंवा आत्ता कर्नाटकामध्ये जे एका तरुण मुलाची निर्गुण हत्या करण्यात आली त्यामध्ये पी एफ आयचं नाव समोर आलेलं आहे अमरावतीमधल्या उमेश कोल्हेच्या बाबतीत रायबर किंवा रजा अकादमी याच्यासोबत पी एफ आयच्या कार्यकर्त्यांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे आणि ही संघटना वरून जरी एक देखावा करते की समाजकारण करण्याचा परंतु आतमध्ये जाळं विणून लव जिहाद आणि अशा घातपात कारवाया करण्याच्या बाबतीत अतिशय कुप्रसिद्ध आहे आणि म्हणून या समाजात शांतता ठेवायची असेल भयमुक्त समाज ठेवायचा असेल आणि हिंदू मुस्लिमांमधला द्वेष कमी करायचा असेल अशा अतिरेकी कारवायाला समूळ न नष्ट करायचं असेल तर अशा संघटनांवर बंदी आणलीच पाहिजे आणि म्हणून पी एफ आयची संघटनेचे पूर्ण मुळं निखंदून काढणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून मी राज्यसभेमध्ये सुद्धा यावर बोलणार आहे मी पत्रसुद्धा माननीय गृहमंत्र्यांना देतो आहे आणि कर्नाटकातली घटना ती अतिशय निर्गुण आहे ज्याप्रमाणे उमेश कोल्हेची आणि कनयालालची झाली होती अमरावतीमधला जो प्र प्रकार झाला होता त्याच्या संदर्भात आता जो तपास चालू आहे त्याच्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का की अजून काही मागणी आपण गृहमंत्र्यांकडे करणार ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा हे प्रकरण दडपण्याचाच पूर्ण प्रयत्न केला गेला नातेवाईकांनासुद्धा सांगितलं गेलं की यामध्ये हिंदू मुस्लिमाचं नाही दुकानाचं किंवा दुकानाच्या समोर अतिक्रमणाचं वाद असल्यामुळं झालं असावं परंतु मग नंतर आम्ही पाठपुरावा केल्यानंतर त्याच सीपीला कबूल करावं लागलं की एकच मोठं होता की त्या नुपूर शर्माला सपोर्ट केल्यामुळं त्याची मान कापल्या गेली आणि त्यानंतर सरकार बदललं सर्वात महत्त्वाची गोष्ट की देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी एन आय पाठवली ताबडतोब मास्टर माइंड वगैरे सात लोक अटक झाले आणि अजूनही एन आयचा तपास सुरू आहे त्याच्यामुळं याचे पाळामुळं एन आय निश्चितपणे शोधून काढेल आणि पुढे होणाऱ्या घटनावर घटनासुद्धा याच्यामुळं प्रतिबंधित करता येतील आणि त्यामुळं एन आयचा तपास होतो आहे तो योग्य दिशेने होतो आहे असं मला वाटतं बोंडेसाहेब पी एफ आयचे पण चर्चा करतो आहे वारंवार असं होतं की संघटना येतात नावं बदलतात आणि परत ते नेटवर्क जे आहे ते चालू राहतं कारण याच्या आधी आपण सिमीचं नाव ऐकत होतो मग मध्ये लष्कर ए तोयबा होतं हे असं मुळापासून जर खोदून काढायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल नाही निश्चितपणे सिमीचं नाव आहे त्याच्यानंतर रायबरमुळे मी सांगितलं रजा अकादमी ज्यांनी बारा तारखेला मालेगाव अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चा काढला आणि जाणीवपूर्वकरित्या हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला त्याच रजा अकादमीनी मुंबईमध्ये सुद्धा त्या रोहिंग्याच्या बाबतीत जो मोर्चा काढला होता ज्यामध्ये महिला पोलिसांनासुद्धा त्यांची विटंबना करण्याचा प्रयत्न केला गेला होता खरं म्हणजे याचं सगळं मूळ मुळापासून त्यांना शिकवलं जे जातं लहानपणापासून म्हणजे कदाचित मदरसामध्ये काय शिकवलं जातं किंवा त्यांचे जे फिरणारे असतात ते मस्जिदमध्ये काय संदेश देतात या सगळ्या गोष्टीशी मूळ आहे आणि अमरावती पणमध्ये पण तुम्हाला काही कनेक्शन दिसतंय अमरावतीमध्ये तर आहेच मी तर दहा वेळा सांगितलं की अमरावतीमध्ये राज र, म राजिक मौल मौलवी इवन पोलिसामधले जे लोक होते त्या पोलिसामधल्या लोकांना उमेश कोल्हेचा मर्डर होणार हे माहीत होतं आणि ती तपासणी करणंसुद्धा आवश्यक आहे आणि हे प्रोटेक्ट पण करतात सगळे अवैध धंदेसुद्धा यांच्या माध्यमातून चालतात घुटक्याचा धंदा असो रेतीचा धंदा असो किंवा जमीन बळकवण्याचा धंदा असो हे सुद्धा या माध्यमातून चालतात आता तो युनुस युसुफ म्हणून जो होता तो लव जिहादला संपूर्णतः संरक्षण देत होता म्हणजे अकबर कॅफे हाऊस अकबर टी स्टॉलच्या पाठीमागे त्याचं राहायचं ब्रोकर म्हणून तो सांगायचा पण फंडिंग करायचा लव जिहादला या याला अटकसुद्धा करण्यात आली होती इंदोरच्या केसमध्ये आणि त्यामुळं यांचं असं जाळं विणलं गेलेलं आहे म्हणजे त्यामध्ये जर कोणती एखादी हिंदू मुलगी जरी एखाद्या वेळेला फसली तर ती बाहेर निघूच शकत नाही राज्यामध्ये तुमचं सरकार आहे या सगळ्या संदर्भात निश्चितच राज्यामध्ये सरकार आहे आणि हे सरकार, सरकार आलं म्हणूनच उमेश कोल्हेच्या लोकांना अटक झाली किंवा या गोष्टीवरचा पडदा निघाला आता अमरावतीमध्ये संपूर्णतः अतिक्रमण जे होतं ज्या माध्यमातून अतिक्रमणाच्या माध्यमातून कोण कुठं आहे आणि दादागिरी सुरू होती ते अतिक्रमण काढण्यात आलं हे काँग्रेसवाले यांना प्रोटेक्ट करत होते आणि त्याच्यामुळं हे सरकार आलं तर या सरकारच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळामध्ये कधी कोणत्या दंगली झाल्या नाही कोणती गळे कापल्या गेले नाही आणि म्हणून हे सर हे अडीच वर्षाचं जे सरकार होतं त्यावेळेला अशा अवैध धंदे करणाऱ्याची हिंमत वाढली होती आता हे सरकार आल्यानंतर निश्चितपणे हे जाळं तोडल्याच जाईल फक्त त्यांना थोडी वाट पाहावी लागेल तर हे होते राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि थेटपणे त्यांनी मागणी केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की सभागृहामध्ये पण आपण पी एफ आयच्या बंदीची बंदी मागणी करणार आणि राज्यामध्ये सरकार आल्यानंतर अमरावतीमधलं जे कनेक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा थेट कारवाई होईल हा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन वेदपांडे सहप्रशांत कदम ए बी पी माझ नवी दिल्ली एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट